मराठी सिनेसृष्टीने अनेक दिग्गज कलाकारांना गमावलं आहे. 14 जुलै रोजी अभिनेते रवींद्र महाजनींच्या निधनाने सिनेसृष्टीमध्ये शोककळा पसरली. रवींद्र महाजनी यांचा मृत्यू 2 ते 3 दिवसांपूर्वीच झाला होता असा अंदाज वर्तवण्यात आला. तळेगाव येथील बंद खोलीत त्यांचा मृतदेह आढळला होता. तसेच रवींद्र महाजनी कुटुंबापासून दूर एकटेच राहायचे यांसारख्या अनेक गोष्टी या दरम्यान समोर आल्या. रवींद्र यांच्याबाबत समोर आलेल्या मुद्द्यांवरून त्यांचा मुलगा व अभिनेता गश्मीर महाजनी मोठ्या प्रमाणावर ट्रोल होत आहे. मुलगा प्रसिद्ध अभिनेता असताना देखील वडील एकटे राहत होते. 2 ते 3 दिवसांपूर्वी वडिलांचा मृत्यू झाला तरी मुलाला कळलं कसं नाही यांसारखे अनेक प्रश्न उचलून धरत नेटकऱ्यांनी गश्मीर व कुटुंबाला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले. काही काळानंतर ट्रोलिंग बाबत मौन सोडत गश्मीरने देखील ते माझ्या आईचे पती व माझे वडील आहेत, आम्ही त्यांना जास्त ओळखतो असं म्हणत सडेतोड उत्तरे दिली. त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमांद्वारे देखील गश्मीरने नेटकऱ्यांच्या प्रश्नांना अगदी स्पष्टच उत्तरे दिली. गश्मीर नंतर पहिल्यांदाच त्याची पत्नी गौरी हिने सासऱ्यांच्या मृत्यूमुळे सामोरं जावं लागणाऱ्या ट्रोलिंगला एक पोस्ट करत उत्तर दिलं आहे. गश्मीरचा फोटो पोस्ट करत या पोस्टच्या कॅप्शनमध्ये गौरीने म्हटलं आहे, टोमण्यांच्या भट्टीत तापलेला माणूस राख नाही तर सोनं बनतो. अजूनही आणि कायमच मला गर्व आहे तुझी पत्नी असण्याचा असं म्हणत गौरीने मौन सोडत गश्मीरची साथ दिलेली पाहायला मिळते. तर गश्मीरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून पुन्हा एकदा प्रेक्षकांशी संवाद साधला. त्यावेळी त्याला तुझे नवीन कोणते प्रोजेक्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देत गश्मीर म्हणाला, अनेक नवीन प्रोजेक्ट्समधून मी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मी आईची काळजी घेण्यात व्यस्त आहे परंतु आता ती ठीक आहे. मी लवकरच पुन्हा माझ्या कामाला सुरुवात करेन. हळूहळू महाजनी कुटुंब सावरताना दिसत आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.